काय दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये? लहान पोराने सुरुवात केली तेव्हा दुसरे लोक जॉईन झाले. व्हेरी गुड. आणखी कोणी? कोणीतरी समोर येऊन सुरुवात करणार असेल. सुरुवात झाली पाहिजे, हे महत्त्वाचं. बरोबर आहे का? आणखी बरोबर. सर्वांनी बघितले मग सांगा मला हे काय आपली अशी परीक्षा नाही की मी तुम्हाला मार्क देणार, पण तुम्हाला काय दिसलं ते मला काढलं पाहिजे. सुरुवात करणं महत्त्वाचं आहे, तुम्ही लहान असो ते किंवा मोठे असो. व्हेरी गुड. सुरुवात करणं महत्त्वाचं आहे, तुम्ही लहान असो की मोठा असो. एक्सलेंट. युनियन इज स्ट्रेंथ. सबजने एक साथ. युनियन इज स्ट्रेंथ. सक्सेस. व्हेरी गुड. बरोबर. आपण बघत असतो ना ते पूर्वीची जे स्टोरीज आहे, कहाणी आहे, त्याच्यामध्ये एक उंगली काय करू शकते आणि पुठी काय करू शकते. युनियन इज स्ट्रेंथ. अजून कोणी? पाठीमागे कोण? तेच म्हणा ना. सुरुवात केल्याशिवाय कोणती गोष्ट शक्य होत? सुरुवात केल्याने कोणतीही गोष्ट अपूर्ण राहत नाही का? बरोबर. अजून कोणी? या बाजूला कोणी बोलला नाही दादा? एकीचं पावर. एकीचं पावर. येस. अगेन युनियन इज स्ट्रेंथ. येतो येतो माहिती घेऊन येतो तुमच्याकडे. तुमचं मत सर्वांना कळलं पाहिजे. म्हणजे आपण जे बघतो त्याचं आपल्या मनात काय असं होतं त्यावरही मार्क काढणारे लोक काहीही शक्य आहे. पाठीमागे पण चांगल्या गोष्टीसाठी सर्वच लोक साथ देतात. जर आपण चांगली सुरुवात जर केली आणि त्याला रिस्पॉन्स थोडा थोडा करेना पण चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि तेच सर्वत्र म्हणजे प्रोत्साहन किंवा सर्वांना प्रेरणादायी करता राहतं तर निश्चितच त्याचा फायदा सर्वांना होत असला तर सर्व लोक एकत्र येऊन एक मोठी युनिटी बनतात. एक्सेलंट ऑब्झर्वेशन. व्हेरी गुड. अजून लास्ट एक शेवटचा मार्ग तिकडे पण आहे. एक या आणि एक वेगळ्या बदलो आमचे म्हणजे बोला काका बसून बोला काय काय आपलेच लोक. हॅलो. हां मी एक आत्ता चालू आहे. अच्छा. मला याबद्दल जी पूर्ण माहिती नाही आहे तरी मी याच्यावरती औपचारिक म्हणजे अनुभवत काय बोलतो होतो. सुरुवात ती चांगली असते. सुरुवात करण्याबद्दल असंच कोणी म्हणणार नाही की प्रत्येक हा जीवनामध्ये चांगली गोष्ट करण्यासाठी यशस्वी आणि तत्पर असतो. पण त्याच्यामध्ये जे येणारे जे भविष्यामध्ये जे आणि आज देशामध्ये जे वातावरण आहे शेतीबद्दल त्याची एक गोष्ट तिथे तिथे तो निगेटिव्ह ठरतो आणि त्याचा जो रास आहे म्हणजे तो उत्साह आहे तो निरुत्साह आहे. आज त्या व्यक्तींचा तुम्ही इथे संभाषणासाठी तुम्ही स्वतः जाऊन त्याचा प्लॉट बघून आलो आहे. मी अवगत केला आहे. मी तुमचा तुमचे सर्व आहे तुम्हाला वेळ भेटेल. तुम्ही प्रश्न विचारा आम्ही उत्तर द्यायला तिकडे आलो आहोत. बरोबर. मंचावरती बसले मी तुमच्यासमोर उभा आहोत आहे तर या प्रश्नाचं उत्तर जे जे आम्हाला येते ते देण्यासाठी उभं आहे. आता माझा प्रश्न काय होता तुम्हाला काय दिसलं म्हणजे आपण बघतो काय आणि आपण विचारतो काय त्याच्यामध्ये अंतर नाही. मी जी फलिकित जी होती माझ्या पाहिलेली नाही म्हणजे हा आता म्हणजे या परिस्थितीमध्ये या परिस्थितीचा नंतर तुमची जी परिस्थिती आहे ती आपण कशी जोडायची ते आपण बघूया. आता जी परिस्थिती दाखवली तर आपण अजून सुरुवात केलेली नाही. आता जी दिसतं ते बोलेल. धन्यवाद. धन्यवाद. मला असं जाणवलं की सगळेजण एनआर सी त्या करतो की हे काम माझं नाही आणि दुसरं कोणतरी करेल तर पाहू नाहीतर जसा आहे तसा मी आणि जसं त्या मुलांनी पाहून दिसलं तर सगळ्यांची इमानदारी की आपण करू शकतो. पण माणूस कुठली करण्यासाठी
सुरुवात करायला पाहिजे की गुणवत लावतो नाही खातो आहे की नाही करू शकतो का दुसऱ्याकडून बघितलं बरोबर कोणी केली ही मध्ये त्या मुलांनी सुरुवात केली बरोबर एक त्यांचा घेऊया कारण दोन तीन वेळा हात पण केलं तर नंतर आपण पुढे जातो कारण की वेळ कमी आहे त्यात खूप गोष्टी दिसल्या एक आसमानी संकट दिसतं आणि सुंदरी संकट दिसतं संकटाला सगळ्यात पहिले मंत्री पण आला जे नेहमी शेतकऱ्यांचं होतं ते केव्हा जेव्हा जे शेतकऱ्यांना संकट येतं पहिले सरकार पळतं सगळ्यात मंत्री पण आला तिथून बाकीच्या लोकांनी एकीचं बळ केलं आणि काम केलं पण तिथं तो मंत्री होतो तिथून पळून गेला होता बरोबर कोण पडायला नाही तुम्हाला दिसला आता सर्वांसाठी ज्यांनी उतरलेला त्याला वगैरे पाहिजे तुम्ही जे निरीक्षण केलं ते 90% बरोबर होतं 1% तुम्ही लक्ष ठेवा सुरुवात कोणी केली आणि का केली कोणी केली ओमजी कोणी सुरुवात केली लहान मुलाने केली आहे की नाही त्या लहान मुलाने केली 5-6 वर्षाचा 7 वर्षाचा मुला मुलं त्याला ठाऊ होतं की मी हे करू शकणार नाही करू शकलं असता का दिवसभर त्यांनी धक्का मारला तर त्या झाडाला तर ते करू शकलं असतं का पण त्याचं मन बघा त्याचा निश्चय बघा त्यांनी हे विचारच नाही केला आपण हे विचार करतो की तो करू शकला नसता पण त्याने करून दाखवलं कारण ते सुरुवात त्याने केली सर्व लोकांनी म्हणाले युनिट इज स्ट्रेंथ एकाने सुरुवात केली तर दुसरं जुडतं त्याच्यामध्ये चांगलं काम केलं तर हे तर पण त्याच्या निस्वार्थ होता शाळेत जायचं होतं नाही केलं तर काय सुट्टीच आहे ना त्याला कुठे नोकरीला जायचं होतं त्याला कुठे शेतामध्ये जायचं होतं शेती करायला त्याला कोणत्या मीटिंगमध्ये जायचं होतं नाही दुसरं कोणीही सुरुवात नाही केली सर्वांनी हे विचार केला की आजचा दिवस तर गेला हा वर्ष तर गेला आता काही राहू शकत नाही तुम्ही स्वतःची परिस्थिती कनेक्ट करा हळूहळू आपण पुढे जायचंय एक मुलगा ज्याला आपल्याला ठाऊक तो करू शकला नसता त्याने सुरुवात केली आणि हे काम झालं म्हणजे आपण तर त्याच्यापेक्षा खूप मोठा आहोत अनुभवी आहोत शिक्षित पण आहोत थोडाफार सुरुवात खूप महत्त्वाची आहे प्रयत्नशिवाय यश पॉसिबलच नाही आहे फेलियर हे प्रयत्नाचं पहिलं पाऊल आहे हे आपल्याला शिकवायला सोपं वाटतं पण करायला जेव्हा जातो तेव्हा हे आपण विसरून जातो आपण ते रिकलेक्टच करत नाही की आपण पूर्ण अक्षरश कसं धक्का मारत होतो तुम्ही बघितलं ना सर्वांनी किती जोर असेल त्या मुलामध्ये पण सर्व जोर लावून टाकला ते हे दुसऱ्यांनी बघितलं किती जोर लावतो दाखवत नाही की मी जोर लावतो जोर लावला त्याने आणि सर्वांनी बघितला म्हणून लोक जोडले सांगले तर हा इतका जोर लावू शकतो आणि आम्ही लावला तर समूह जोडायचा पॉवर काय असेल बरोबर आता मला हे दुःख वाटते की आज शेतीची परिस्थिती शेतकऱ्यांची परिस्थिती शेतमजुरांची परिस्थिती जी आहे याच्यावर आपण किती विश्लेषण केलं आहे आत्मनिरीक्षण केलं आहे आत्मपरीक्षण केलं आहे या परिस्थितीसाठी जबाबदार कोण काय परिस्थिती होती शेतकऱ्याची कापसाच्या शेतकऱ्याची आमचे आजोबा सांगायचे 50 वर्षापूर्वी एक कापसाचा शेतकरी आमच्या गावामध्ये जर त्यांनी मुलगा असेल तर सून लगेच भेटून जायचं का कापसाचा शेतकरी आहे हो पैशाची काय कमी आहे मुलगा बघण्याची गरज पण नाही आहे एकच ओळख कापसाचा शेतकरी आहे आणि आज तुमचा मुलगा सोन्याचा असेल जातो कुठे गावात करतो काय शेती ना हो कमवतो काय ते सांगा शेती तर ठीक ही परिस्थिती का आली 50 वर्षात 100 वर्षात 7000 वर्ष बॅकअप जनरेटर चालू आज काय झालं असं एक उत्तर द्या मला कापसाला पांढर सोनं म्हणतात हो की नाही हो की नाही हो की नाही श्रीनिवासजी काही उत्तर नो नाही कापसाला पांढर सोनं म्हणतात का म्हणतात
पिवळ्याच्या वाढ सोनं म्हणतात व्हाईट गोल्डच म्हणतात त्याला आहे तर पिवळ्याच्या याच्यात त्याचे वाढ असते चमक आहे सोन्यासारखी चमक आहे परंतु आमच्या भरात चमक नाही पांढरी चमक आहे पिवळ्या सोन्याचे पांढऱ्या सोन्याचे भाव सारखे राहतात थंडी काय सारखं राहत होत का आपण घरी सोनं ठेवतो सोनं आणि पहिले कापसाचे भाव सारखे राहत होते आता नाही कापसाचे भाव सारखे राहत होते आता नाही म्हणून पहिले सोनं म्हणत होतं तर आता म्हणायचं नाही कापूस शेतकऱ्यांचा मुख्य आधार आहे कापूस शेतकऱ्यांचा मुख्य आधार आहे सर्व कापूस सर्व पिकांमध्ये कापूस काय आहे कॅश क्रॉप कॅश क्रॉप आहे परफेक्ट इतके वर्ष झाले दुसरा कोणताही असा आधारभूत कॅश क्रॉप नाहीये भारतामध्ये कापसाशिवाय म्हणून पांढरा सोना 7000 वर्षाचा लेखी इतिहास भारत कापूस 500 वर्ष अगोदर पण एक्सपोर्ट करत होता निर्यात करत होता आपण कापड निर्यात तर केव्हापासून करतो इजिप्त चीन यांचं म्हणजे तर खूप उशिराने आविष्कार झाला कापसाचा अंग्रेज कापूस आणि कापड बघूनच भारतात आले काय पाहिजे रे तर हा इतिहास असूनही भारताला काय म्हणत होता सोन्याची चिडिया आणि कापसाला पांढरं सोना व्हाईट गोल्ड आता मला सांगा की पांढरं सोनं पिकवणारे शेतकरी आज सुखी आहे का हो की नाही अरे पांढरं सोनं म्हणजे हो आणि नाही म्हणजे सर्व नाही का एकही शेतकरी नाही का चुकी खूप होमवर्क करावा लागेल आपल्या दोघांना का एकही शेतकरी सुखी नाही कारण आहे त्याचे कारण आहे बडी राजा होते आपण आता शोषित प्रजा झालो आपण का कसे काय बदल झाला काय परिवर्तन झाला परिस्थितीमध्ये परिवर्तन आहे की आपल्यामध्ये परिवर्तन आहे सरकारमध्ये परिवर्तन आहे की निसर्गमध्ये परिवर्तन आहे कारण काय आहे सर्व कारण थोडे थोडे कारणभूत आहे बरोबर अनिश्चित नैसर्गिक वातावरण सरकारची शॉर्ट टर्म पॉलिसी केव्हा आणि केव्हा लॉंग टर्म पॉलिसी जे लहान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही बाजार असमतोल बाजार केव्हा उंच आहे जेव्हा आपल्याकडे माल नाही केव्हा खाली आहे तेव्हा आपल्याकडे भरपूर माल पडलेला आहे ही सगळी परिस्थिती आहे आणि आपली मनस्थिती जी आहे हे सगळे कारणभूत आहे आपण एक्सेप्ट केलेलं आहे की आपल्याला कापसामध्ये पैसे मिळणार नाही आपल्याला आपल्या कापसाची व्यवस्थित किंमत केव्हाही मिळणार नाही सरकारने काय करावं उद्योगने काय करावं दुसऱ्यांनी काय तरी करावं या परिस्थितीमध्ये बदल करण्यासाठी ही आपण एक्सेप्ट केली तर प्रथम आपण सुरुवात करायची की तुमच्याकडे जे उत्पादन आहे ते काय आहे काय आहे उत्पादन कापूस बरोबर आहे सोयाबीन तूर हे आहे पण आज आपण जे विषय घेतला आहे तुम्ही सर्व कापसाचे शेतकरी आहात 10% 20% 50% तुम्ही कापूस घेतात म्हणजे तुमचं उत्पादन कापूस आहे हे फॅक्ट आहे तर तुमचं उत्पादन बाबत तुम्हाला काय ठाऊक आहे तुमचं कापूस कसं आहे आता साहेबांनी म्हणत हॅलो साहेबांनी सांगितलं तुमचा कापूस काय आहे त्याचा मोल काय आहे त्याची जाणीव असली पाहिजे ते आपण पुढे घेऊन जायचं की उत्पादन काय आहे तर हे समजून घ्या कापसाचा काहीही पर्याय नाही जगामध्ये अन्न रक्त आणि कापूस विज्ञानाने कितीही प्रगती केली साहेब त्यांचे लॅबोरेटरीमध्ये बनवणं शक्य नाही आहे की नाही शक्य नाही अन्न लॅबोरेटरीमध्ये बनू शकत नाही रक्त पण बनू शकत नाही हृदयाचा ट्रान्सप्लांट होतो लिव्हरचा ट्रान्सप्लांट होतो किडनीचा ट्रान्सप्लांट होतो पण रक्त बनू शकत नाही तसंच कापूस पण लॅबोरेटरीमध्ये बनवणं शक्य नाही म्हणजे इतका मोल आहे तुमच्या कापसाचा इतकी व्हॅल्यू आहे इतकी गरज आहे उद्योग कुठे चालला आहे हे तुम्ही बघा किती विकास तिकडे होत आहे हे तुम्ही बघा तर आपण त्या विकासचा भागीदार व्हायचा आहे कसं व्हायचं आहे तर आपला मालाचं मोल आपल्याला कळते का मोल म्हणजे काय व्हॅल्यू व्हॅल्यू मार्केटमध्ये जाऊन किंमत होते किंमतचा अगोदर आपला मनात ते व्हॅल्यू असते त्याचं मोल काय आहे साहेब तुम्ही हे सांगा हे पेन मला तुम्हाला विकायची आहे काय भाव देणार
तीस नाही होणार. त्या ना मला खूप गरज आहे पैशाची. आता मुलाची फी भरायची आहे, घरी खायला पैसे नाही. 30 रुपये तरी द्या. अरे काय म्हणता हो तुम्ही, आमचे खरेदीदार आहेत, आमच्या घरच्यांनी तुम्हाला किंमत द्या तुम्ही म्हणताय. 25 रुपयाची पैल मी त्यांना 27 रुपयामध्ये खूप रडून विकून टाकली. भया काहीतरी करा, काहीतरी किंमत मध्ये वाढून द्या मला. आणि त्यांनी 27 रुपयामध्ये घेतली, माझ्या डोक्यावर हात ठेवला की पैसे आज भेटणार नाही, 8 दिवसांनी घेऊन. हो सर ठीक, 27 रुपये दिले. 2 दिवसानंतर पेपरमध्ये वाचले की माझा 100 किलोमीटर दूर गावमध्ये अशी स्पेल 40 रुपयामध्ये भेटली. तिथं विकून टाकली. आता पुढच्या वर्षी लवकर या, काही उपाय सर. हा सर्वेक्षण अगोदर का नाही करावा? ही मेहनत अगोदर का नाही घ्यावी? आपण माल घेऊनच विकायला जायचं असे काही गरज नाहीये. मार्केटिंग मध्ये सेल्समॅनशिप मध्ये जर कमी लोक ठेवतात, जैन इरिगेशन आहे, दुसरं कोणी असो लोक ठेवतात, पहिले ते सर्वे करतात, त्याचा रिपोर्ट बनवतात. किती शेतकरी हे घेणार आहे, माझे कस्टमर किती आहे, त्याप्रमाणे माल मागवून घेतात. पहिले थोडं आणि नंतर जास्त. माल घेतल्यानंतर आपण किती सर्वे करता सर? तुमचे माहितीचे स्तोत्र काय आहे? कुठे माहिती मिळवतात भावासाठी? 1-2 जण सांगा कुठे माहिती मिळवतात. अच्छा, दुसरा शेतकरी विकून आला, त्याला काय भाव आला, त्याला विचारून आपण ठरवतात की मला हा भावच भेटणार आहे. दुसरं कोणी येईल जेव्हा मधून पेपरमध्ये भाव येते. व्हेरी गुड, पेपरमध्ये भाव येते, आपण दुसऱ्या शेतकऱ्याला विकतो. पेपरमध्ये भाव फक्त एकच गावात येते का? हा बरोबर, पेपरमध्ये हायर साईडचे भाव असते. हे तुम्ही ॲक्सेप्ट केलं की पेपरमध्ये भाव आहे ते जास्त आहे, मला हे भाव तर मिळणार नाही. हो की नाही? की पेपरचे भाव मला मिळावे म्हणून मी काय करायला पाहिजे? सोनं सोनं आहे हो, पण सोनंमध्ये काय व्हरायटी आहे की नाही, कॅरेट असते की नाही? तुम्ही सोनं विकायला गेला, तुमचं सोनं 16 कॅरेटचं आहे, तर तुम्हाला 24 कॅरेटचा भाव कोणी देणार नाही का? तुम्ही कोणाला देणार का? त्यांनी सांगितलं माझं सोनं 16 कॅरेटचं, मला 24 कॅरेटचा भाव द्या. देणारच नाही. तर तुमचं सोनं किती कॅरेटचं आहे हे तुम्हाला वेगळ्या अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे. आणि तर 16 कॅरेटचं आहे तर त्याला 18 कॅरेट 19 कॅरेटचा बनवता येते की नाही, ते शक्यता आहे की नाही ते तपासून घ्या. त्यानंतर सोन्यासारखं काय हर दुकानामध्ये तसे भाव लागलेले असतात, पण कापसामध्ये तसे नाही आहे. मंडीमध्ये भाव असेल लागून नाही राहा की आज हे भाव आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो. कोणत्या मंडीमध्ये जास्त भाव आहे बरोबर? आज आम्ही एक असं जिन्हांना बोलावलं आहे, त्यांचं हिंगणघाट मंडीमध्ये महाराष्ट्रात जास्तीत जास्त भाव मिळतात. का मिळतात त्यांना विचारा. इकडे ओमजी आले आणि प्रणयजी आले आहेत. तिकडे ओमजी जरा हात वरते ना, प्रणयजी हे दोन आहे, हिंगणघाटवरनं आले आहे. या मीटिंग नंतर त्यांना भेटा. का हिंगणघाटमध्ये जास्त भाव भेटते? का आम्हाला भेटणार नाही? सुदर्शन पाटील ते श्रीनिवाजी आले आहेत, श्रीनिवाजी यांना विचारा. तुमचं वर्ध्याचे आहे, ज्यामध्ये फॅक्टरी आता नवीन फॅक्टरी टाकली आहे, जिनर आहे, का तुम्ही जास्त भाव देणार? आता सांगा ओमजी आप क्यों ज्यादा भाव देंगे कपास? कपास की क्वालिटी को देखते हुए इंटरनॅशनल मार्केट या अच्छी जगह पे अच्छे मिनरची जो रिक्वायरमेंट आहे. आता इथं भरपूर लोक आहेत, ते बी सी आयचं रजिस्ट्रेशन आहे, पण बी सी आय विकताना बी सी आय कोणी सांगतच नाही. जर तुम्ही बी एस सी आयमध्ये रजिस्ट्रेशन आहे आणि तुम्ही विकायच्या अगोदर सांगितलं की माझ्याकडे बी सी आय, आम्ही तुम्हाला 25-50 रुपये जास्त देऊ शकतो. तुमची जर प्रत चांगली आहे तर जास्त पैसे मिळू शकतात. तर प्रतप्रमाणे भाव आहे. यासोबत माहिती पाहिजे की बी सी आय जर आपण रजिस्ट्रेशन आहोत, काही द्यावं लागत नाही, 7-12 एक पत्र द्यायचं आहे, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर घ्यायचा आहे, आणि कोणत्याही जिनमध्ये जायच्या अगोदर त्यांना सांगा की बी सी आय कॉटन आहे,
100% तुम्हाला 25 रुपये क्विंटल जास्त मिळणार आहे, हे माहिती नाही आहे तुमच्याकडे. आमच्याकडे आम्ही फॅक्टरीमध्ये बोर्ड लावलेले आहे, आम्ही PCI कॉटन विकत घेतो. कंटॅमिनेशन सारख्या वस्तू आहेत, जर तुम्ही थोडंसं कंटॅमिनेशन कमी केलं तर त्याला भाव जास्त आहे, कारण आम्हाला जिनरकडून भाव जास्त, मिलरकडून भाव जास्त मिळते. तुमच्याच कापसामधून आम्ही कचरा गाडी काढतो, प्लास्टिक सुतळी काढतो, कंटॅमिनेशन कंट्रोल करतो आणि आम्हाला तिथं 1000 रुपये जास्त भेटतात, त्यापैकी आम्ही तुम्हाला देतो. तर हे तुम्हाला माहीत पडलं पाहिजे की तुमचा फरक कसा आहे आणि हे सुधारणा करता करता आपण त्याचा प्रयत्न केला. थँक यू ओमजी. शेटी भाजी, आप दो लाइन में बताइए कि कापूस में अगर कचरा और पानी ज़्यादा है तो आप उसको पैसे ज़्यादा देंगे, या अगर कम है तो उसको आप मार्केट भाव से भी कुछ 2-5-10 रुपये ज़्यादा दे सकते हैं. क्वालिटी अच्छी रही किसान, हेलो, क्वालिटी अच्छी रही किसान, किसान के माल के भाव डिफेंटली ज़्यादा मिलते मार्केट की क्वालिटी, उसकी क्वालिटी ऊपर उसके मैंने भाव से ज़्यादा रहते हैं. अगर माल की क्वालिटी में देखिए कमजोरी रही, मैंने पानी रहा है, कचरा रहा, तो उसमें भाव कम हो जाते हैं. इसलिए किसान ने अच्छे से अच्छा माल भाव जो मार्केट में सिर्फ 30% उसमें ज़्यादा मिलता है. ये मेन क्वालिटी पर कचरा नहीं आना चाहिए, तय नहीं है, इसका ध्यान रखना. थँक यू शेटी भाजी. बरोबर आहे, तर तुम्ही चिनर पण जे शेवटचा खरीदार आहे कसं पोहोचू शकता ते बघा. घट बनू शकता, ग्रुप बनू शकता, ग्रुप बनून एक एक प्रतिनिधी जाणार तर ते तुम्हाला उत्तर पण देणार. एक एक शेतकरी गेला पण त्यांना शक्य नाही. त्यांचा भेट घ्या, आठवड्यात एखाद्या वेळी फोन करा, काय मार्केट झाले सर, काय भाव झाले, सर्व गाईडन्स भेटेल. कारण त्यांना चांगला मालाची गरज आहे, चांगला माल बनवला तर खांडीला 1000 रुपयाचा प्रीमियम पण आहे, हो की नाही प्रणव? कंटॅमिनेशन फ्री कॉटनला, म्हणजे पाणी आणि मातीसाठी कोणीही एक्स्ट्रा पैसे देणार नाही, हे तर खरंच आहे. पण ते कमी असलं तर त्याचा प्रीमियम भेटू शकतो, बोनस भेटू शकतो आपल्याला. तर मुख्य जे गोष्टी आहेत, आता आपली पेरणीची वेळ आहे, तर बियाणं सर्टिफाईड बियाणं हे रूट आहे, मूळ आहे तुमचं उत्पादन. उत्पादन वाढवण्यासाठी चांगली क्वालिटीचे प्रमाणित बियाणं घेणं हे एकदम आवश्यक आहे. जर बियाणामध्ये काय पण चूक किंवा खोट असली तर तुमचं उत्पादन वाढण्याची शक्यता तितकीच कमी होऊन जाते. त्याची चकासणी करा. फक्त दुकानावर जाऊन दुकानवाला काय म्हणतो, दुकानदार काय म्हणतो, डिस्ट्रीब्युटर काय म्हणतो त्याच्यावर लक्ष देऊ नका. शेतकरी बांधवांना विचारा, गुजरातमध्ये फोन करा, तेलंगणामध्ये फोन करा, आमच्या कॉटन गुरुच्या ऑफिसमध्ये फोन करा की तुमच्या हिशोबाने या एरियामध्ये, अमृतरावला फोन करा. तुम्ही विशेषज्ञांना फोन करा की काय चाललं आहे तिकडे, कोणते बियाणे जास्त भेटत आहे, त्याचं रिटर्न काय भेटला शेतकऱ्यांना, कोणते जास्त जात आहे. नंतर ते स्वतःच्या शेतीमध्ये एरियामध्ये त्या बियाण्याचं काय रेकॉर्ड आहे ते बघा, नंतर तुम्ही बियाण्याची खरेदी करा. हे सगळे रेडी होऊन तुम्ही या 2 महिन्यात केलं पाहिजे, मार्च एप्रिल मे मध्ये, म्हणजे जेव्हा खरेदीची वेळ येणार त्यावेळी धावपळ व्हायला नको की आपल्याला जे बियाणं पाहिजे ते भेटलेच नाही, आता जे भेटते ते घेऊन घेतले. आम्ही 3500 शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घेतले की तुम्ही काय बियाणे वापरतात, त्याच्यामधून 620 शेतकऱ्यांनी सांगितलं आम्हाला ठाऊकच नाही कोणते बियाणे वापरतो, त्याचं नाव आम्हाला ठाऊक नाही. 628 लोकांनी सांगितलं 35 मध्ये, म्हणजे तुम्हाला ठाऊकच नाही तुम्ही काय करता, तर काय येईल त्याच्यामधून हे कसे ठाऊक असेल. मुख्य गोष्टी जे आपण बोललो की मालाला समजा, मालाचा मोलाला समजा, खरीदाराचा मानसला समजा, कोण भाव देणार आहे, त्याची मानसिकता काय आहे, त्याची गरज काय आहे त्याला समजा. आणि जेव्हा तुम्ही विक्री करता तर हे सगळं सर्व गोष्टी जर तुमच्या लक्षात असल्या तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. आणि नवीन सीझनसाठी, नवीन हंगामासाठी कॉटन ग्रुप आणि त्यांची टीमकडून तुम्हाला सर्वांना शुभ मंगल काम.